देवेंद्र फडणवीस म्हणला टीव्हीला त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला ते आरक्षण देणार आहेत का, त्याच्या विचारावरच चालायला लागले सगळे भाजपमधले काही आमदार काही, त्यांच्याकडून लिहून घ्या आणि लिहून आणायचं मला सांगितलं त्याच्याकडून. पण त्यांनी मागणी बी केली अधिवेशन बोलावं म्हणे सगळ्या आमदारांचं, आमचंही म्हणणं त्याची एकदा होद्या दुधका दुधका पाणी का पाणी बोलावं सगळं अधिवेशन. सरकारने अधिवेशन बोलवावं, तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा त्यांचा जो असेल तो, सगळे आमदार तिथं बोलतायत का नाही बोलत हे मराठे दिवसभर बघतील, जो बोलणार नाही त्याला मराठे पाडून टाकतील क्लिअर आणि कट. सोपा विषय ढकलायचा नाही, आता नाटकं नाही करायची, नऊ टँके बांध, जो तो आमदार विषय मांडल जो मांडणार नाही तो मराठा बघल कोण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात सरकार मधला आहे का विरोधी पक्षाचा, ऑटोमॅटिक पडते सगळे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.